विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाला आहे. सर्वच पक्षातील इच्छुकांनी निवडणूक लढवण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधला आहे. भाजपनं आपल्या 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र यामध्ये काही विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली नाही. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राम सातपुते यांचा समावेश आहे. त्यांना अद्याप ही उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे सातपुते हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी सागर निवासस्थानी गेले आहेत. माळशिरसमधून भाजपच्या पहिल्या यादीत नाव न आल्याने राम सातपुते हे पुन्हा एकदा सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. राम सातपुते यांचं पहिल्याच यादीत नाव न असल्यानं त्यांना उमेदवारी मिळणार की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सोलापूर लोकसभेची उमेदवारी राम सातपुते यांना देण्यात आली होती. मात्र काँग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे यांनी त्यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता. त्यानंतर राम सातपुते यांनी माळशिरसमधून विधानसभेचे तिकीट मिळणार की नाही याबाबत शंका व्यक्त करण्यात आली आहे.